आजचा जर रविवार बघितला तर आम्ही 600 रविवार सातत्यानं पाषाण बाणेर पावणेच्या टेकड्यावर राबतोय. आमच्यातली बरीचशी मंडळी ही मंडे टू संडेचे काम करत असतात. बरेच लोकांचं असं असतं की आय टी मध्ये आम्हाला वेळ मिळत नाही. आय टी मध्येही आमची मित्रमंडळी आहे जी 12 ते 14 तास आठवड्याच्या टेकड्यावरती काम करत असतात. 3 गोष्टीसाठी फक्त आम्ही काम करतो. संस्थेचा परिचय नाही पण हे सर्वांचं एक प्लॅटफॉर्म म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात मी आपल्यासमोर मांडतोय. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न या 3 गोष्टी जर नसेल तर कितीही आपण असलो तरी शाश्वत जीवन राहू शकत नाही. या पृथ्वीवरती जीवनच राहू शकत नाही. जर कुणाला मंगळावर जायची ओढ लागली असेल त्यांनी जरूर जावं, त्यांनी इथे काम करण्याची गरज नाही. अन्यथा आपल्याला याशिवाय पर्याय राहिलेला नाही. नासाने 2 वर्षाआधी म्हटलं होतं, ऍज अ सायंटिस्ट वी फेल अँड वी डोंट हॅव एनी ऑप्शन अदर दॅन इन्क्रीजिंग द ग्रीन बेल्ट. मग हे करत असताना आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्याला काही परिवर्तन करावं लागेल. मग हे संस्थेंनी समोर येऊन काम करायचं का, सागर मित्रांनी यायचं आणि त्यांनी प्रॅक्टिस चालले, त्यांची काही मक्तीदारी झाली का, किंवा त्यांनी ठिका घेतला आहे का समाजाचा, या संस्थाच तयार होऊन यासाठी जर काम करायचं असेल तर आपल्याला फक्त आपल्या आयुष्यामध्ये 2% ट्युनिंग करावं लागेल. 2% ट्युनिंग म्हणजे मी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय वापरतो आणि कसा वागतो यातून काय पर्यावरणावरती फरक पडतो. कारण तिथे लिहिलेलं आहे, पर्यावरणावरती काम करणारा प्रत्येक जण हा एक विजेता असतो. विजेता जर आपल्याला व्हायचं असेल तर मी सकाळी झोपून उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय वापरतो आणि काय काय आचरणात आणतो ह्याचा जर विचार केला तर आपल्याला मला वाटते बाहेर जाऊन काम करायची गरज नाही, टेकड्यावर जाऊन काम करायची गरज नाही, नदीत जाऊन उतरायची गरज नाही, आपल्या घरापासून काम होतं. 2003 पासून माननीय प्राध्यापक योगेश्वर आपले इथे बसलेले आहेत, त्यांनी सांगितले की आपण कसं करू शकतो. तर आम्ही आमच्या फक्त एक प्रोजेक्ट घेतला ते सांगतो. सातत्याने आम्ही एकत्रित येत असतो आणि काहीतरी विचारमंथन होत असतं, पण ज्यांना सेन्सिटिव्हिटी जास्त आहे ते कृतीत आणतात, बाकीचे आणत नाही. म्हणून आम्ही आता टार्गेट केलेलं की 100 फॅमिली सकाळी झोपून उठल्यावर हातातला ब्रश गेला पाहिजे, पेस्ट गेली पाहिजे आणि गेली आहे 100 फॅमिलींची. नेक्स्ट आम्ही टार्गेट करतो की आमच्या घरापासूनच काही जायला नको अशा प्रकारचं काम चालू केलं आहे. आज आपण पर्यावरणाचं काम करतोय ही कोणावर टीका म्हणून नाही, कारण आपण सर्व एकमेकांनी एकत्रित काम करायचं आहे. झाडं दिली फार छान आहे, पाऊस आला त्याच्यामुळे झाडामध्ये ज्या प्लास्टिकमध्ये झाड आहे त्याला माती लागली आहे म्हणून आपण काळजी घेतली, पण त्याच्याखाली प्लास्टिकच लावलंय. म्हणजे सागर मित्राचं परत काम वाढवलंय. त्या छोट्या छोट्या गोष्टीवरती जर आपण काम केलं तर मला वाटतं बरंचसं काही साध्य होऊ शकतं आणि साध्य होत आहे. आणि एका प्लॅटफॉर्मवरती जरी येऊन आपण काम केलं तर बरंच काही साध्य. फक्त तरुणांकरता एकच अपेक्षित आहे की आपण काम करत असताना मला चांगलं वाटतं म्हणून खरोखरच आपण सर्वजण इथे काम करत आहोत, पण जर आपण फोकस होऊन जर काम केलं नाही, आज इथे काम केलं उद्या तिथे ऍक्टिव्हिटी केली परवा तिथे ऍक्टिव्हिटी केली, तसं नेलेकर साहेबांच्या किंवा धाग्या सरांनी सांगितलं की झाडं लावणं हे 2% काम आहे, पण शासन प्रशासन आणि जनता जर एकत्रित येऊन काम केलं नाही तर हे शक्यच नाही. आणि वसुंधरा स्वच्छता अभियान हे त्याचं जिवंत मॉडेल आहे. शासन प्रशासन आणि जनता मिळूनच आम्ही काम करत असतो. नगरपालिका महानगरपालिका आमच्यासोबत असते सातत्याने, ते आम्हाला गगनपल्लीचं पाणी देते. पक्ष कुठला येतो पक्ष बाहेर ठेवायचा आणि समोर यायचं असं सातत्याने काम चालू आहे. कुठल्याही पक्षाचं नाव घ्या ते सर्व आमचे कार्यकर्ते आहेत, ते पर्यावरणाकरता फक्त एकत्र येत असतात. आणि हे शासन प्रशासन जगतील एक मॉडेल उभं झालेलं आहे. म्हणून तरुणांना एकच आव्हान आहे की कुठेही काम करत असताना जर आपण कॉन्सन्ट्रेट होऊन जर काम केलं नाही सातत्याने तर आपल्याला वाटलं कुठे उद्यासभात गेलो तिथे फळ वाटप केला, परवा जाऊन विद्यार्थ्यांना मदत केली, नरवा जाऊन कुठे तिकडे झाडं लावली, परत अजून कुठला ऍडमिट करत, यातून साध्य काही होणार नाही आहे. याकरता आपल्याला कॉन्सन्ट्रेट व्हावं लागेल. आणि गेल्या 11 वर्षामध्ये कॉन्सन्ट्रेशनचं उदाहरण द्यायचं असेल, बऱ्याच विषयावरती आम्ही काम करतो, तर या 11 वर्षामध्ये 23,000 झाडं जी लावून जगवली पाषाण माने आणि शासन प्रशासन माध्यमातून ते शक्य झालं. मी फक्त एकच आव्हान आहे की आपण कॉन्सन्ट्रेशन होऊन काम करूया. आणि गेल्या 4-5 वर्षापासून पुण्यामध्ये एक चांगली गोष्ट घडत आहे, विचारमंथन होत आहे की वेगवेगळ्या संस्था ह्या एकत्र यायला लागलेल्या आहेत. आणि वेगवेगळ्या संस्था एकत्र येणं खरोखरच चांगली गोष्ट आहे. डायरेक्टर जर त्या बसल्याच्या एका संस्थेच्या आणि ते सांगतात की आम्हाला फक्त मॅनेजर तयार करायचे नाही, की वी वॉन्ट टू ब्रिंग गुड ह्युमन बिईंग, ही खरोखरच चांगली आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या संस्थेमध्ये यायला नको आणि चांगल्या गोष्टी होऊ शकेल. एवढं बोलून मी इथे थांबतो. फक्त कॉन्सन्ट्रेशन हा शब्द लक्षात ठेवा. आणि अजून एक सांगतो, मी शुद्ध हवा शुद्ध पाणी यावरती जरी बोललो असलो तरी शुद्ध अन्न फार महत्त्वाचं आहे.
आज आपण योगा जरी केला काही केला तरी या बॉडीमध्ये जर आपण शुद्ध टाकत असोल प्रत्येकाचा जर सेल स्लो पॉझिटिव्ह जर होत असेल तर आपल्याला ते थांबवलं पाहिजे. त्याकरता फक्त तुम्ही घरी जा, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग हे इंटरनेटवरती सर्च करा, अर्धा ते एक तास वेळ द्या आणि काय आहे आपण समजून घ्या आणि त्यावरती वसुंधरा स्वच्छता अभियानचं गेले 4 वर्षापासून काम चालू आहे. धन्यवाद.